भारतामध्ये थिकनी कुळातील ग्रेट थिकनी, इंडियन थिकनी व अंदमानमध्ये बीच थिकनी आढळते. महाराष्ट्रात व वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रेट थिकनी व इंडियन थिकनी या काही ठराविक भागात आढळतात. ही प्रजाती सामान्यतः रहिवासी पक्षी आहे. ग्रेट थिकनी या पक्ष्याला ग्रेट स्टोन कर्ल्यू या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. याचे शास्त्रीय नाव आहे एसाकस रिकर्विरोट्रिस. मराठीमध्ये ग्रेट थिकनी या पक्ष्याला मोठा करवानक तर इंडियन थिकनीला भारतीय करवानक असे संबोधले जाते. ग्रेट थिकनी या प्रजातींची धरणाच्या बांधकामासह नदीच्या इकोसिस्टीमवरील मानवी दबावामुळे पुढील 3 पिढ्यांमध्ये लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे IUCN या जागतिक संस्थेने 2013 साली ग्रेट थिकनी या पक्ष्याला नियर थ्रेटन म्हणजेच संकट समीप गटामध्ये समाविष्ट केले आहे. असे असले तरीही भारतात या पक्ष्याची स्थिती अधिक सुरक्षित आहे. भारतामध्ये या प्रजातींचा प्रजनन काळ फेब्रुवारी ते जुलै, पाकिस्तानामध्ये मार्च ते जून व श्रीलंकेत मुख्यतः एप्रिल ते जुलै या दरम्यान असतो. गोल दगडाळ नदीचा काठ आणि गारगोटींचा बेड हे त्यांचे प्रजनन स्थान आहे. त्यांचे घरटे उघड्यावर असते. दक्षिण एशियात विस्तृत प्रमाणात दिसणारा हा पक्षी भारत, पाकिस्तान, दक्षिण पूर्व इराण, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम आणि दक्षिण चीनमध्ये आढळतो. ग्रेट थिकनी ही इंडियन थिकनी या प्रजातीपेक्षा आकाराने मोठी असते. ग्रेट थिकनीचा आकार 49 ते 54 सेंटीमीटर आणि वजन सुमारे 800 ग्रॅम असते. या पक्ष्याची चोच पिवळ्या बेससह काळ्या रंगाची जाड व 7 सेंटीमीटर एवढी मोठी असते. यांच्या पंखाचा फैलाव 90 ते 100 सेंटीमीटर असतो. ग्रेट थिकनीचा वरील भाग राखाडी रेतीमय तपकिरी रंगाचा असतो. पंखांच्या आवरणावर काळे आणि पांढरे बँड तसेच प्रायमरीवर पांढरे ठिपके असतात. हनुवटी आणि घशाचा भाग पांढरा तर छातीचा भाग तपकिरी व कपाळ पांढरे असते. एक पांढरा पट्टा डोळ्याला वेढा घालतो आणि कानाच्या काळ्या आच्छादनामुळे विरोधाभास निर्माण होतो. उडताना काळ्या व पांढऱ्या रंगाचे पंख दिसतात. याचा रंग नदी किनाऱ्यावरील दगड व मातीसारखा अगदी मिळता जुळता असतो. उष्ण कटिबंधीय आणि उप उष्ण कटिबंधीय कोरडे गवतमय प्रदेश, नदीचे रुंद मुख, मध्यवर्ती खडकाळ भाग, रेतीमय आणि गोल दगडाळ किनारपट्टी व नदीचा काठ, गोड्या पाण्याचे तलाव, नद्या, नाले आणि खाडी हे यांचे नैसर्गिक अधिवास आहे. मोठे कीटक, कठीण कवचाचे जलचर प्राणी आणि इतर पाठीचा कणा नसलेले हे त्यांचे प्राथमिक खाद्य आहे. मोठी लांब चोच शिकार शोधण्यासाठी आणि खोदण्यासाठी वापरली जाते.